लखन सिंह की भूमिका अदा केलेला झाला असं की मार्च 1915 साली या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक श्रीयुत रोशन जी यांची आणि माझी फोनवर बोलणं झालं. त्याचं निमित्तही असं होतं की मी सोशल मीडियावर पर्टिक्युलरली ट्विटरवर एक नामवंत ट्विटकार म्हणून प्रसिद्ध आहे. माझी जी प्रसिद्धी आहे तर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यानंतर भारतातल्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातूनही माझे काही चाहते आहेत. असो याच्यातून माझ्या काही विचारांना प्रेरित होऊन रोशनजींनी माझी भेट घेण्याचं ठरवलं. ते औरंगाबादला आले मार्च 2015 ला. मग त्यांच्या इथं 10 ते 15 सभा झाल्या. त्यांनी त्यांच्याकडे एक इंटरनॅशनल रायटर ही पदवी म्हणा की आणखी त्यांच्याकडे तसं कुशलता म्हणा हे त्यांच्याकडे असल्यामुळं ते ऑलरेडी तसे प्रसिद्ध ते आहेत. आणि त्यांनी असा चालता चालता असा विचार व्यक्त केला की आपण काका एखादा शेतकऱ्याच्या जीवनावर चित्रपट साकारूया. खूप मलाही ती कल्पना पसंत आली की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ही शेतकरी उपासमारीमुळं किंवा कर्जबाजारी झाल्यामुळं अनेक शेतकरी हे तुमच्या आत्महत्या करतात. असंच काहीस कथानक घेऊन हौसला रास्ते नावाचा हिंदी चित्रपट तुमसरला त्याचं चित्रीकरण झालं. त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे लखनसिंग ची भूमिका केलेली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये जे काही 9-10 लोकांनी काम केलेलं आहे, अगदी जीव तोडून काम केलंय, याच्यातून एक चांगला संदेश जाईल जनतेला की आत्महत्या हे आणि गरिबी श्रीमंतीची ही दरी आहे. आता तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यातून सगळं इथं कथाही व्यक्त करता येत नाही, परंतु निश्चितच समाजामध्ये बदल करणारा असा आहे या चित्रपटाचं कथानक आहे. यातील कलाकारांनी जीव तोडून भूमिका केल्यामुळं मी ही 15 दिवस तुमसर आणि MP बॉर्डरवर या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. आता मला या सगळ्या चित्रपटातील काम करणाऱ्या लोकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आपल्या या चित्रपटाला जागतिक लेवलवर एखादं तरी बक्षीस मिळावं. त्या दृष्टिकोनातून आमचे डायरेक्टर रोशनजी भोंडेकर हे प्रयत्नशील तर आहेतच आणि मला नक्की आशा आहे की आम्हाला आणि आमच्या या सगळ्या कलाकारांना हौसला रास्तेच्या टीमला निश्चितच जागतिक दर्जाचं तशा दृष्टिकोनातून मला वाटतंय 19 ठिकाणी रोशनजींनी नामनिर्देशन केलेलं आहे. थँक्यू.